नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आमच्या बाकड्यावर बसायचं नाही असं म्हणत सिद्धार्थ नगर येथील युवकाला मारहाण। तोफखाना पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल। सार्वजनिक बाकडावर बसायचे नाही म्हणत तिघांनी युवकाला मारहाण केली। सोमवार दिनांक 1 मे रोजी दुपारी सारडा कॉलेजच्या भिंतीजवळ ही घटना घडली। गणेश सोन्याबापू लोखंडे वयवर्ष 20 राहणार गवळीवाडा शेजारी सिद्धार्थ नगर असे जखमी युवकाचे नाव आहे। त्याने मंगळवारी दिनांक 2 मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत घोरपडे, अनिकेत घोरपडे, राहुल भोसले पूर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार सिद्धार्थ नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमवारी दुपारी गणेश लोखंडे हा सारडा कॉलेजच्या भिंतीच्या बाहेरील बाजूला गवळीवाड्याच्या कोपऱ्यावर असलेल्या सिमेंट बाकडावर बसलेला होता। तेथे प्रशांत घोरपडे, अनिकेत घोरपडे आणि राहुल भोसले आले। ते गणेशला म्हणाले, तू इथे बाकड्यावर बसायचे नाही, ही आमची जागा आहे। तेव्हा गणेश त्यांना म्हणाला, या बाकडावर सर्वजण बसतात असे म्हणताच त्याचा राग आल्याने त्यांनी गणेशला लाथाबुक्क्यांनी आणि सायकलच्या लोखंडी चैनने मारहाण करून जखमी केले। गणेशने सुरुवातीला खाजगी आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केलाय। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।